मित्रांनो, आपल्या जर घशामध्ये खूप दुखत असेल तर आपल्याला पाणीसुद्धा पिऊशी नाही वाटत. काही खायचे तर लांबच राहते, परंतु पाणीसुद्धा जर पिऊशी नसेल वाटत तर काय उपाय करावा याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे. नक्की एकदम रामबाण उपाय आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. त्याआधी तुम्हाला सांगतो तुमचा घसा कशाने खराब होतो. तुम्ही जर थंड पाणी पीत असाल तर घसा खराब होईल. जास्त तेलकटसुद्धा खाऊ नका. आणि दिवसातून एका वेळी तुम्ही काय करता की बऱ्याचदा काय करता, आत्ता इथले पाणी पिले, दुसरीकडे गेले दुसरीकडचे पाणी पिले, किंवा तुम्ही जर बिस्लरी घेता तर आत्ता ह्या कंपनीची बिस्लरी घेतली, नंतर दुसऱ्या कंपनीची बिस्लरी घेतली, तर या चुका करत नका जाऊ. सोबत पाण्याच्या 2 बाटल्या घेत चला, याने कधीही घशाचा त्रास होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी 1 कप पाणी उकळायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी प्यायचे आहे. मित्रांनो, बाकी तुम्ही काहीही उपाय नाही केला तरी चालेल, दुसऱ्या दिवशी तुमचा घसा एकदम व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला इतर काहीही करायची गरज नाही. हां, जर तुम्हाला थोडा दुसऱ्या दिवशी अजून थोडा त्रास जर वाटला तर 2-3 दिवस हा उपाय करा, तुमचा घसा एकदम व्यवस्थित होईल. व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुम्हाला जर आवडला असेल तर. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.